इंडियन फूड वर्सेस चायनीज फूड। गट्टू आणि चिंकीला तशा सगळ्याच गोष्टी पसंत होत्या, जसं की खेळणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, नवी ठिकाणं बघणं आणि अशा भरपूर गोष्टी। दोन्ही मुले इतकी गोड आणि चंचल होती की त्यांच्या फेवरेट गोष्टीसुद्धा खूप लवकर बदलायच्या। जसं एक दिवस शाळेत लंच ब्रेक झाला तर सगळी मुलं डबा उघडून जेवायला एकत्र आली। निलेश, भूषण, बंटी, आपले लाडके गट्टू, चिंकी सगळ्यांनी एक एक करून आपला टिफिन उघडला। आज मी डब्यात आणलाय मंचुरियन। वाव, इट्स सो यमी। आणि तू काय आणलेस भूषण? माझ्या डब्यात आज आहे नूडल्स। आणि सगळ्यांच्याच डब्यात चायनीज फूड दिसत होत, पण अजूनही गट्टू चिंकीचा डबा उघडायचा बाकी होता। तेव्हा एक्साइट होऊन निलेश त्यांना म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही तुमचे डबे उघडा, बघूयात तरी आज काय खास आहे तुमच्या डब्यात। हो हो, तुमच्या डब्यात काहीतरी नेहमीच हटके असतं, बंटीने असं म्हटल्यावर सगळे जण गट्टू चिंकीकडे बघू लागले। पण कदाचित गट्टू चिंकीला अगोदरच डब्यात काय आहे ते माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्साइटमेंट नव्हती। दोघांनीही सोबतच डबा उघडला आणि सोबतच उत्तर दिलं, ओफो, बटाट्याची भाजी आणि पोळी आणि गाजराचे काही तुकडे। सगळे जोरदार हसू लागले। गट्टू चिंकी आणि त्यांचे सगळे मित्र खूप हसू लागले। गट्टू चिंकी, तुम्हाला मंचुरियन खायचं असेल तर यातून खा। आणि हो, नूडल्स पण आहेत, खूप टेस्टी आहेत। सगळ्यांनी निलेश आणि भूषण यांच्या डब्यातलं चायनीज खाणंच जास्त पसंत केलं। बघता बघता सगळं चायनीज फूड फस्त झालं आणि गट्टू चिंकीचा टिफिन ज्यात पोळी भाजी होती त्याला कोणी हातही नाही लावला। घरून आणलेला डबा गट्टू आणि चिंकी जशाच्या तसा परत घेऊन आले। आईने जेव्हा बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की गट्टू चिंकीने डब्यातली भाजी पोळी तशीच ठेवली आहे, काहीच खाल्लेलं नाहीये। हे बघून आईने गट्टू चिंकीला हाक मारली, गट्टू चिंकी बाळांनो जरा इकडे या। गट्टू चिंकी पळतच आईकडे आले आणि जेव्हा आईच्या हातात त्यांनी डबा बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आई रागावणार आहे। गट्टू चिंकी, तुम्ही शाळेत डबा नाही खाल्ला, डब्यात तर सगळं तसंच आहे। हे आई, ते आम्ही विसरलो, चल चिंकी। गट्टू आणि चिंकी बाहेर पळू लागले आणि जेव्हा आईनं विचारलं तेव्हा चिंकीनं पळतच उत्तर दिलं, अरे आता कुठे जाताय? खेळायला जातोय आई, ग्राउंड वर। पण जेवण खाल्लो ताई? आई काही जास्त विचारणार तेवढ्यात गट्टू चिंकी निघूनही गेले होते। या प्रकारे आईची बोलणी खाण्यापासून ते दोघे वाचले होते। दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या वेळी सगळे जण परत एकत्र आले आणि आज सुद्धा गट्टू चिंकीने सोडून बाकी सगळ्यांनी काही ना काही चायनीज आणलंच होतं। पण यावेळी गट्टू चिंकीने दोघांनीही आपला डबा उघडला नाही, कारण त्यांना माहिती होतं की आजही काहीतरी हेल्दीच खाणं असेल। आजपासून माझ्या फेवरेट गोष्टींच्या लिस्ट मध्ये मी चायनीज फूड सुद्धा ऍड केलंय। हो, मला पण मंचुरियन खूप आवडतं, हे नूडल्स तर खूप टेस्टी होते। जो एकदा चायनीज फूड टेस्ट करतो त्याचं हे नेहमीचं फेवरेट फूड होऊन जातं। आजही सगळ्यांनी मिळून निलेश भूषणच्या डब्यातले चायनीजचे मेनू संपवले। आज तर बंटीनेही नूडल्स आणले होते। घरी जाता जाता गट्टू चिंकी गप्पा मारत होते की त्यांनाही आता चायनीज खाणं खायचं होतं, पण आईला कसं म्हणणार की डब्यामध्ये चायनीज बनवून दे म्हणून? हा खूप मोठा प्रश्न त्या दोघांच्या समोर होता। चिंकी, मला मंचुरियन खूप आवडले, मला तर पोट भरून चायनीज खायचंय। मला पण नूडल्स खूप आवडले, पण आई आपल्याला डब्यामध्ये असं काही देणार नाही। आयडिया, आपण आईला सांगू की कुठल्याही चायनीज फूड असलेल्या हॉटेलमध्ये चल, म्हणजे आपण पोटभर नूडल्स आणि मंचुरियन खाऊ शकू। गट्टू चिंकी घरी जाताच आईने त्यांना अडवलं आणि विचारलं, आज डबा खाल्ला की नाही, दाखवा बरं। आई दोघांचा डबा उघडून बघते तर आजही तसाच डबा होता। तुम्ही जेवण का नाही करत? तेव्हा चिंकी सांगते की ते सगळे मित्र एकत्र होऊन जेवण जेवतात आणि त्यांच्या जेवणातच गट्टू चिंकीचं जेवण होतं। पुढे चिंकी हॉटेलमध्ये जाण्याविषयी बोलते, आई मला आणि गट्टूला चायनीज फूड खायचंय, उद्या आपण हॉटेलमध्ये जाऊयात जिथे पोटभर चायनीज मिळेल। हो आई, नूडल्स तर माझे फेवरेट आहे, मला खायचे आहेत ते। नाही बाळानो, ते आपल्यासाठी हेल्दी नाही आहेत, आपलं इंडियन फूड खूप हेल्दी असतं। तुम्ही जर हे खाल्लं तर तुमची तब्येत खूप चांगली राहील,
आईने लाख वेळा मना करून सुद्धा गट्टू चिंकी काही ऐकत नाहीत, त्यामुळे आई सुद्धा तयार होते आणि गट्टू चिंकी खुश होतात. पण फक्त एकदाच मी तुम्हाला चायनीज खायला नेतीये. तेवढ्यात त्यांची डोरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडतो तर पाहतो की त्यांची मावशी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली आहे. हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी खायला मस्त गोष्टी आणल्यात. नाही ताई, गट्टू आणि चिंकीला चायनीज फूड आवडतं. ते शुद्ध तुपातले लाडू बर्फी असं काही खात नाही. अच्छा ठीक आहे, मी खूप मस्त मस्त पदार्थ बनवते फक्त आपल्या दोघींसाठी. मावशीने आईची मदत घेऊन पनीरचे एवढे काही पदार्थ बनवले की गट्टू चिंकी पळतच तिकडे आले आणि खाण्यावर असे काही तुटून पडले की चायनीज फूड विसरूनच गेले. त्यानंतर मावशीने खूप मस्त फ्रूट सॅलड बनवलं, पराठे बनवले आणि अशा भरपूर गोष्टी बनवल्या ज्या खूप स्वादिष्ट होत्या. बाळांनो, सगळ्यात चांगलं आणि शरीराला आवश्यक असं जर काही असेल तर ते आहे इंडियन फूड. चायनीज फूड लागायला थोडस टेस्टी लागत असेल पण त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसानही होऊ शकतं. तेवढ्यात घरच्या फोनची बेल वाजते आणि आई तो फोन उचलते. फोनवर भूषणची आई बोलत होती. बोलून आई परत गट्टू चिंकी आणि मावशीकडे आली आणि म्हणाली, गट्टू चिंकी, तुमचा मित्र आहे ना भूषण, त्याच्या आईचा फोन आला होता मला. भूषणच्या पोटात खूप दुखतंय, तो सुद्धा 2-3 दिवसांपासून चायनीज फूड खात होता. आता समजलं गट्टू चिंकी की कशा प्रकारे आपलं इंडियन फूड सगळ्यात चांगलंय. गट्टू चिंकी विचारात पडतात की चायनीज फूड खावं की खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मावशी बरोबर सगळे हॉटेलमध्ये गेले होते. आज मावशीला आईकडून पार्टी होती. गट्टू चिंकी ही सोबत आले होते. गट्टू चिंकी, चला सांगा तुम्हाला काय खायला आवडेल, मंचुरियन की नूडल्स, काय खायचंय? गट्टू चिंकीने 1 मिनिटासाठी विचार केला आणि मग दोघे म्हणाले, नाही आई, आम्हाला चायनीज नाही खायचं. आम्हाला इंडियन फूडच खायचंय जे एकदम टेस्टी आणि शरीराला चांगलं असतं. मग काय, त्यानंतर सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये इंडियन फूड एन्जॉय केलं.